शहादा तालुक्यातील वडाळी येथे सम्राट अशोक बौद्ध विहार नियोजित जागेचे फलक अनावरण करण्यात आले आणि याच अनुषंगाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात वडाळी ग्रामपंचायतीकडून ठराव मंजूर करून 1500 square feet जागा देण्यात आली. तसेच लोकवर्गणीतून पहिल्याच दिवशी 1 लाख रुपये गोळा झाले. लवकरच बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. सम्राट अशोक यांनी आपल्या भारत देशालाच नव्हे अफगाणिस्तान, काबूल, कन्हार, बांगलादेश, श्रीलंका जगामध्ये अनेक देशात अधिराज्य गाजवले. या राजाने भारत देशाला अशोक चक्र, अशोक स्तंभ दिला. त्या राजाची आपण कोणतीच पुण्यतिथी अथवा जयंती साजरी करत नाही, एक दुर्दैव हे समजावं असं मत RPI अध्यक्ष अरविंद कुवर यांनी व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमावेळी अनिल कुवर, गिरीश जगताप, सरपंच रामू ठाकरे, उपसरपंच हिम्मत सोनवणे आदी उपस्थित होते. प्रत्येक सण उत्सव कार्यक्रम असतील उत्साहाने साजरा होतात, परंतु सम्राट अशोक यांची जयंती, उत्सव, पुण्यतिथी कुठल्याच प्रकारचा कुठे उल्लेख होत नाही. दुःख वाटतं ज्या राजाने, ज्या सम्राटाने अफगाणिस्तान, काबूल, कंदहार, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश एवढ्या देशांवर अधिराज्य गाजवलं. अनभिक्ष सम्राट होते. संपूर्ण राजेरजवाडे सम्राट अशोक यांच्या नावाने दरारा होता त्यांचा. कलिंग येथे मोठं महायुद्ध झाल्यानंतर त्यांनी या हत्येचं जे काही पाप होतं स्वतःच्या अंगावर घेऊन संपूर्ण राजपाट हा त्याग केला. अशा या त्याग मूर्तीला, अशा या त्यागाच्या प्रतीकाला आपण अजूनपर्यंत स्वीकार केलेला नाही. आतापर्यंत कुठल्याही घटनेमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी सम्राट अशोकांची जयंती झालेली नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारचा काही उल्लेख नाही, याचं वाईट वाटतं. याच गोष्टीचं एक आदर्श मानून आपल्या वडाळी गावाच्या ग्रामस्थांनी, ग्रामस्थांच्या सहकार्यांनी, समाज बांधवांनी सम्राट अशोक बौद्ध विहार, आपल्या बौद्धविहाराला हे नाव दिलेलं आहे. तर या ठिकाणी मी वडाळी गावाचे उपसरपंच, वडळी गावाचे पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ, सरपंच किंवा मग ग्रामपंचायत सदस्य मंडळी या सर्वांचे आभारी ज्यांनी. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.